आत्ता तुम्ही 5 तत्त्व सांगितली, त्या तत्वामध्ये पहिलं होतं शिस्त, की तुम्ही ती शिस्त कुठेही असलात तरी पाळली गेली पाहिजे. आता नेतृत्व गुण जेव्हा आपण म्हणतो ना, त्याला आयाम बरीच आहेत. एक कौटुंबिक पातळीवर सुद्धा तुम्हाला नेतृत्व गुण असावा लागतो, आणि एक कॉर्पोरेट पातळीवर पण असायला लागतो. जेव्हा तुम्ही समाजात वावरता तेव्हा समाजामध्ये सुद्धा कुठेतरी नेतृत्व गुणाची आवश्यकता असते. अगदी. ह्या सगळ्या गोष्टी हातात हात घालून जातात का, ह्या प्रत्येक दृष्टिकोनाच्या वेळेला प्रत्येक गोष्ट बदललेली असते? ह्या सर्व गोष्टी हातात हात घालून जातात. ह्या सर्व गोष्टी हातात हात घालून जातात याचं कारण असं की ते करणारा माणूस हा तुम्ही असतात शेवटी, आणि तो माणूस एकच असतो. सो तेव्हा सामाजिक रिलेशन्समध्ये किंवा तुमच्या घरगुती नात्यांसंबंधांमध्ये किंवा तुमच्या वर्क लाईफमध्ये तुमच्या कामाच्या क्षेत्रामध्ये कॉमन फॅक्टर तुम्ही असता. आणि तुम्ही जर का एके ठिकाणी बघितलं, तुम्ही जर का टाईम मॅनेजमेंट चांगली करत असाल ऑफिसमध्ये, तर नॉर्मली तुम्ही घरी देखील टाईम मॅनेजमेंट चांगली करता. तुमचे ऑफिसमध्ये रिपोर्ट जर का बरोबर वेळेला जात असतील, तर तुम्ही घराची जर का काही बिलं भरायची असतील तेही तुम्ही नॉर्मली योग्य वेळेला भरत असता. सो तुम्ही ऑफिसमध्ये कम्प्लिटली वेगळे असता आणि घरी कम्प्लिटली वेगळे असता असं म्हणणं सोपं आहे, पण तसं ते खरं नसतं तसं.